महायुतीतल्या तिन्ही पक्षांच्या भूमिका वेगवेगळ्या असल्याचं चंद्रशेखर बावनकुळेंनी म्हटलंय. यामिनी जाधव यांच्या बुरखा वाटप कार्यक्रमावर भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी प्रतिक्रिया दिली. भाजप आणि शिंदे गट एकाच विचारधारेचे असल्याचं अंबादास दानवे म्हणाले आहेत. तर लोकसभेला पराभव झाल्यानं बुरखा वाटप केल्याचा दावाही अंबादास दानवेंनी केला. युतीमध्ये जेव्हा तीन पक्ष आहेत त्याच्या भूमिका वेगवेगळ्या आहेत. संघटनात्मक आम्ही ज्या विचारावर आपला पक्ष चालवतो त्या पक्षामध्ये वेगळे विचार आहेत. अजितदादांनी आपला पक्ष तयार केला त्यांचे विचार वेगळे आहेत. शेवटी आम्ही एकत्र कशा करत आहोत. मोदीजी 2029 पर्यंत प्रधानमंत्री आहेत. 2029 पर्यंत 5 वर्ष मोदी सरकार आणि महाराष्ट्र सरकार जर महायुतीचं राहिलं दोन्ही सरकार एनडीए तर दोन्ही सरकारचा फायदा महाराष्ट्राला क्रमांक एक वर नेण्याकरता डबल इंजिन सरकार काम करेल याकरता महायुतीच्या सरकारची गरज आहे. आता भाजपान ते एकच आहे ना, बुरखे वाटा आणखी टोप्या वाटा त्याला काय फरक पडणार. ते स्वतःला फार मानतात. आम्ही त्याच्याविषयी टिप्पणी का नाही करावे असे कार्यक्रम, परंतु फक्त निवडणुकीच्या हेतूनं करू नये. त्याच्या शुद्ध समाज भावना असावी, परंतु तुमचं शुद्ध आता दिसत नाही. तुम्ही लोकसभेला हारले, तिथले लोक तुमच्या विरोधात गेले, म्हणून आता बुरखे टोप्या वाटायला तुम्ही सुरुवात केली.